महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात भाजपाची खिंड लढवणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना अखेर भाजपकडून लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं. अमरावतीत लोकसभा मतदारसंघात भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे आभार मानले. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या सदस्यपदाचा आणि महिला कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. आमच्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाहजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, रवीजी पोटे दादा आणि तडस दादा, आमचे सुनील भाऊ खासदार, कुलकर्णी दादा, कोठेकर दादा, दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे. आणि मी खूपदा हेच म्हटलंय की गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या 5 वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचाराने मी गेल्या 5 वर्षापासून काम करत होते एनडीएचे घटक म्हणून. आज नवनीत राणाजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अमित बोंडेजी, शहराध्यक्ष माननीय बोटेजी, अमरावती मधले आपले सर्व पदाधिकारी आणि अनेक नवनीत राणाजी सोबत अनेक हजारो कार्यकर्ते काम करतात, त्यांनीही आज माननीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या गॅरंटीवर विकासाच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प असला त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीत राणाजी पक्ष प्रवेश केलाय. मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचा पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल. भाजपाची संघटना उत्तरोत्तर अधिक अमरावतीमध्ये लोकसभा